कांदे पोहे। साहित्य, 2 वाट्या कांदे पोह्याचे जाड पोहे, 1 वाटी चिरलेला कांदा, 1 वाटी चिरलेला बटाटा, हिरव्या मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेलं आलं आणि कढीपत्ता, 1 टेबलस्पून फोडणी, तेलात मोहरी, हळद आणि हिंग घालून गॅसवर फोडणी करून घ्यायची। खोबरं, कोथिंबीर, मीठ, साखर आणि लिंबू चवीनुसार। प्रथम हे पोहे धुवून भिजवून ठेवायचं। त्याच्यासाठी पोह्यांमध्ये असं भरपूर पाणी घाला, 1-2-3 मिनटं थांबा आणि त्याच्यानंतर हे पोहे असे गाळणीमध्ये घालून पाणी काढून टाका आणि 10 मिनटं तसंच ठेवून द्या। आता या बाउलमध्ये ही 1 टेबलस्पून फोडणी, हा कांदा, बटाटा आणि हे मिरची, कढीपत्ता आणि आलं असं सगळं एकत्र करा। आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून मायक्रोवेवमध्ये हाय पॉवरवर 2 ते 3 मिनटं द्या। झाकण ठेवताना असं पॅक न बसवता थोडीशी फट ठेवायची। आता ह्या शिजलेला कांदा आणि बटाटा याच्यामध्ये हे भिजवलेले आपले पोहे घाला, चवीप्रमाणे मीठ। थोडी साखर हे आपल्याला आवडेल तसं घालायचं। आता चांगलं मिक्स करायचं। हे जे आपलं मिक्सचर तयार झालंय ह्या स्टेजचं, हे तुम्ही मोठ्या प्रमाणावर करून फ्रीजमध्ये 2 दिवस ठेवू शकता। पाहिजे त्यावेळेला काढलं, एकट्या माणसापुरतं काढलं आणि 1 सर्विंग 1 मिनिट, 1 किंवा 2 मिनिटं प्रमाणानुसार, किंवा फ्रीजमधनं काढल्या काढल्या गार असतो त्याच्यामुळे 30 सेकंद जास्ती। तर प्रत्येकाला पोहे ताजे आणि 2-2 मिनटात करून मिळतील आणि आपलं कामही सोपं होईल। आता आपण मायक्रोवेव्ह करण्यापूर्वी ह्याच्यावर हे पाणी स्प्रे करणार। हे मी भरपूर प्रमाणात पाणी स्प्रे केले। ह्याचा उपयोग असा होतो की पोहे गार जरी झाले तरी सुद्धा कडक होत नाहीत। हे पाणी शिंपडलेलं जे आहे ह्याची वाफ त्याच्यामध्ये मुरल्यामुळे पोहे गार झाले तरी सुद्धा कडकपणा येत नाही। आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवून मायक्रोवेवमध्ये 2 मिनटं द्या आणि 2 मिनटाच्या स्टँडिंग टाईम नंतर बाहेर काढा। तर हे आता पोहे तयार झालेत। आता ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे लिंबू पिळा, थोडंसं खोबरं, कोथिंबीर हे चवीसाठी आत घाला। कांदे पोहे तयार। आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला दाणे घालायचे असले तर काचेच्या भांड्यात थोडे दाणे घ्या, त्याच्यावर थोडस तेल टाका आणि नीट हलवून हे मायक्रोवेवमध्ये 2-2.5 मिनटं देऊन भाजून घ्या।
तेल लावलेलं असल्यामुळे दाणे तळल्यासारखे होतील. भाजताना दर एक एक मिनिटांनी आणि शेवटी 30 सेकंदांनी हलवायला मात्र विसरायचं नाही, नाहीतर दाणे मध्येच कुठेतरी जळतील. आता हे भाजलेले पण तेल लावून भाजल्यामुळे तळल्याप्रमाणे झालेले दाणे पूर्ण गार करा आणि नंतर त्यांना पोह्यांवर घालून सर्व करा.